नेक्स्ट पर्सनॅलिटी घेऊन येत आहे चित्रेश. योग्य वेळी धाडस अंगी संचारत नसल्याने भीतीमुळे अधिक लोक आपल्या कामातून कायम अपयशी ठरतात. कारण ज्याच्या अंगी धाडस आहे तो कधीच हरूच शकत नाही. तर प्रत्यक्ष भेटू अशा एका व्यक्तिमत्वाला जो कधीच हरला नाही तर खचला नाही. ही गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची. महाराष्ट्रातील कराड गावाच्या आसपास प्लेग या रोगाने थैमान घातलं. उंदीर चावल्याने माणसं पटापट मरत होती. त्यातच यशवंताचे वडील मृत्युमुखी पडले. जाताना त्यांनी आपल्या पत्नीला विठाईला सांगितलं, विठाई पोरांना चांगलं शिकव, त्यांनी आपलं नाव काढलं पाहिजे. पण तरी हे शिक्षण यशवंतासाठी सोपं नव्हतं. शाळेचा एक रुपयाही फी भरणं मुश्किल होतं. शाळेत नादारी मिळण्यासाठी यशवंत आईला घेऊन एका श्रीमंताच्या घरी गेला. मालक, यशवंताला शाळेत नादारी मिळण्यासाठी शिफारस पत्र पाहिजे होतं. शिफारस पत्र कशाला? शिकून तर काय दिवे लावणार आहे हे पोरग. दिवे तर लागणार होते, नुसतेच लागणार नव्हते तर देश उजळून टाकणार होते. याची कल्पना त्या श्रीमंत माणसाला काय असणार? पण शाळेतला अपमान यशवंताच्या जिव्हारी लागला. तो आपल्या भावाला गणपतला म्हणाला, गणपत, झालेल्या अपमानाचा मी बदला घेणार. यशवंता, म्हणजे नेमकं काय करणार आहेस रे तू? मी खूप शिकणार आणि खूप मोठा माणूस होणार. असा किती मोठा होणार आहेस रे तू यशवंता? गणपा, मी आकाशाला गव्हासणी घालण्याच्या योग्यतेचा मोठा होणार. सूर्याच्या प्रकाशाच्या तेजे इतका मी मोठा होणार. मोठ्या अडचणींवर मात करत यशवंताची शाळा सुरू झाली. नमस्ते मुलांनो, आज शाळेचा पहिला दिवस, आपण थोड्याशा गप्पा मारू. मला सांगा, मोठे झाल्यावर कोण काय होणार? सांगा पाहू. चल रे तू उठ, सांग. मास्टर, मी शिवाजी महाराज होणार. वा छान. मास्टर, मी लोकमान्य टिळक होणार आणि सरकारला खड्या आवाजात जाब विचारणार. मास्टर, मी मोठं वी शांताराम होणार. सिनेमाची लय आवड आहे मला. बरं बरं, बस खाली. बाळ, तू कोण होणार आहेस मोठेपणी? काय ठरवले आहेस तू? गुरुजी, मी यशवंतराव चव्हाण होणार. मीच होणार. वा. संयुक्त महाराष्ट्राचा दिस भाग्याचा कलश सोन्याचा. यशवंता म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, गरिबांचे कैवारी, कलेचे पुजारी, उत्कट वक्ते, साहित्यिक, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, माननीय यशवंतराव चव्हाण. त्यांच्यातील नेतृत्व गुण, संघटन कौशल्य यांचा उपयोग आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा यशवंतरावांनी बांधला आणि यशवंतराव चव्हाण ठरले महाराष्ट्राचे भाग्यविधाते. बालमित्रांनो, आई वडील, आजूबाजूचे लोक आपल्याला सांगत असतात, तुम्ही त्यांच्यासारखेच बना, यांच्यासारखे बना. परंतु आपल्याला स्वतःला काय हवे आहे हे समजले पाहिजे. आता जर आपल्याला तुला मोठेपणी काय व्हायचे आहे असे कोणी विचारले तर आपण उत्तर देऊ, मला मीच व्हायचे आहे. माझ्याच नावाचा मला इतिहास घडवायचा आहे. येस, आठवीच्या मुलाला प्रश्न विचारला, तुला मोठ्यापणी का व्हायचं, तेव्हा त्याने त्याचंच नाव घेतलं. पालकांनो, घरी नातावी घेतात, विचारतात आपल्या पोराला, बाळा काय होणार? मी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, असले फालतू उत्तर आता द्यायचे नाही. त्याला शिकवा की मला मीच होणार, माझ्या नावाचाच इतिहास मी घडवेल.